शनिवार पेठेतील शिवगंगा संकुलमध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या घरासमोर राजेंद्र वरपे राहतात. राजेश क्षीरसागर हे आमचा फ्लॅट बळकवण्यासाठीच आम्हाला मारहाण करत आणि जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप सिद्धी वरपे यांनी केलाय. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची शिवगंगा संकुलाच्या टेरेसवर पार्टी सुरू होती. रात्री उशिरापर्यंत दंगा होत असल्यानं आपण याबाबत तक्रार केल्यामुळं राजेश क्षीरसागर यांनी आम्हाला मारहाण केल्याचा आरोप राजेंद्र वरपे यांनी केलाय. रविवारी क्षीरसागर यांनी आम्हाला मारहाण करण्यासाठी जमाव गोळा केला होता. याची माहिती पोलिसांना देऊनही पोलिसांनी आमची दखल घेतली नाही. क्षीरसागर यांच्या दबावामुळं पोलिसांनी उलट आम्हालाच आमच्या राहत्या घरातून बाहेर जाण्यास सांगितल्याचं सिद्धी वरपे यांनी सांगितलंय. पोलीस म्हणायला लागले तुम्ही इथून निघून जा, त्याशिवाय हा जमाव शांत होणार नाही, तुम्ही तुमच्या घरातून निघून जा. आमच्याकडे चार मांजर आहेत, आम्ही त्यांना सांगितलं. हा, त्यांनी आम्हाला सांगितलं. हो हो, पोलीस सांगितले. नाही एवढं लक्षात नाही, एवढं असं नाही लक्षात. पी आय चा कॉल आला, लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन. हो, आणि त्या बायका पण म्हणत होत्या यांना इथून काढून टाका, नाहीतर आम्ही आणखी दंगा करणार. त्याच्यामुळे आम्ही तिथून निघून गेलो. आम्ही आमच्या चार मांजरांना घेऊन आमची दोन कपडे घेऊन घरातून बाहेर पडलो. क्षीरसागर हे कवडी मुलानं आपला फ्लॅट विकत मागतायत, मात्र हा फ्लॅट देण्यास आम्ही तयार नाही, त्यामुळे त्यांच्याकडून वारंवार आमच्या कुटुंबियांना त्रास दिला जात असल्याचं सिद्धी वरपे यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. राजेश क्षीरसागर हे माझे वडील राजेंद्र वरपे यांना देखील गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देतात, त्यामुळे त्यांच्याकडे असलेली बंदूक पोलिसांनी जप्त करावी अशी मागणी वरपे कुटुंबियांनी केली आहे. क्षीरसागर हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे आहेत, त्यामुळे पोलीस देखील आम्हाला न्याय द्यायला तयार नाहीत. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आमची तक्रार दाखल करून घेतली नाही, त्यामुळे आम्ही ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. क्षीरसागर यांच्या दादागिरीमुळं आम्ही हतबल झालो आहोत, आम्हाला न्याय मिळत नसल्यानं आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर कुटुंबियांसोबत सामूहिक उपोषणाला बसणार आहोत, तसंच आम्ही आत्महत्या करण्याचा विचार करत असल्याचं सिद्धी वरपे यांनी सांगितलं. शिंदे सरकारच्या काळात हुकुमशाही सुरू असून आमच्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास त्याला राजेश क्षीरसागर आणि त्यांचे कुटुंबीय जबाबदार असतील, असा इशाराही सिद्धी वरपे यांनी दिलाय. राजे क्षीरसागरांनी धमकी दिली आहे की ते आमच्या बाबांना गोळी घालणार आहेत, त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटते. त्यांच्या रिव्हॉल्व्हरचे लायसन रद्द करा, ही एकच माझी मागणी आहे सध्या. मुख्यमंत्र्यांना मला हेच सांगायचं आहे, तुमचे कार्यकर्ते सामान्य जनतेला हे त्रास देत आहेत, हे तुम्हाला बरोबर वाटतंय का? ही फक्त हुकुमशाही चालू आहे, लोकशाही नाही. हे आमच्या घरी येणे, आम्हाला तुमचे घर द्या, हे असं बोलणं हे मला व्यवस्थित वाटत नाही, आम्हाला तिथं सुरक्षित वाटत नाही. उद्या जर आम्हाला काय झालं तर याचा पूर्ण याचं कारण म्हणजे राजे क्षीरसागर आणि त्यांच्या घरातले असते. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी राजेश क्षीरसागर हे जिल्ह्यातील कलंकित नेतृत्व आहेत अशी टीका केली. सर्वसामान्यांना त्रास देणं, सर्वसामान्यांची घरं बळकावणं या प्रकारामुळं राजेश क्षीरसागर यांची समाजातील पात्रता संपली आहे असं सांगत इंगवले यांनी क्षीरसागर यांनी सर्वसामान्यांना त्रास देण्याऐवजी त्यांनी आमच्याशी लढावं असं आव्हानही दिलंय. वरपे कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना ठाकरे गट त्यांच्या पाठीशी राहील असंही इंगवले यांनी सांगितलंय. ही अपप्रवृत्ती बाजूला गेलीच पाहिजे. त्या ताईंनी त्यांच्या मुलगीनं देखील स्टेटमेंट दिलं मागाशी की त्यांच्या गोळ्यांच्यामुळं आम्हाला भीती वाटते, ते माझ्या बाबांना गोळ्या घालतो म्हणतात.
पुलिस प्रशासन किंवा महाराष्ट्र राज्य शासन त्यांना प्रोटेक्शन देणार आहे का? राजेश क्षीरसागरचं लायसन जप्त झालं पाहिजे. जर खुल्याम धमक्याचं देत असतील तर त्यांचं लायसन जप्त झालंच पाहिजे. आणि वरपे परिवाराला जर कोणती दुखापत झाली तर शिवसेना शहर प्रमुख या नात्यानं मी अगदी कोल्हापूरवासियांना अभिवचन देतो की वरपेंचं संरक्षण करणे माझं परम कर्तव्य मी समजतोय. संरक्षण देणारच. पोलीस प्रशासन जरी तिथं आलं नाही तर अखंड कोल्हापूर जिल्ह्याची शिवसेना राजेश क्षीरसागरच्या दारातून थांबणार. वरपे कुटुंबियांना मारहाण झालेल्या घटनेचा पाठपुरावा CID पर्यंत करून वरपे कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ असं रविकिरण इंगवले यांनी यावेळी सांगितलं. माझा आरोप आहे राजेश क्षीरसागर हा सुशिक्षित गुंड आहे. त्यांनी स्वतःच कबूल केले गुवाहाटीमधून. आणि दुसरं महत्त्वाचं, ह्यानं एकनाथ शिंदेंचा जो गळ्यात पट्टा बांधलेला आहे, तर एकनाथ शिंदेंच्याकडे असे गळ्यात पट्टवाली किती जण आहेत ही चौकशी लावायला पाहिजे. आणि यांना मी तुमच्या साक्षीनं एक अभिवचन देतोय, यांचं CID क्राईम ब्रँचपर्यंत मी प्रकरण नेणार आहे ह्या व्यक्तींचं. आणि ही काय टाकून पळून, तुम्ही काय टाकून पळून जाऊ नका, मी आयुष्यात कोणाला टाकून पळून गेलेलो नाही, शेवटपर्यंत लढणार मी. पण ह्या राजेश क्षीरसागरचं पितळ उघडं आज ह्या वरपे परिवारानं काढलं, त्याबद्दल समक्ष आमच्या कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने यांचं मी आभार मानण्यासाठी येत आहे. या पत्रकार बैठकीला राजेंद्र वरपे, शुभांगी वरपे, शौर्य वरपे आणि माजी नगरसेवक धनंजय सावंत उपस्थित होते.